निस्पानी येथील आडके प्लॉट ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था, निप्पाणी प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष. निप्पाणी येथील आडके प्लॉट ते स्मशानभूमी रस्त्याची चाळण गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहे. हा रस्ता नागरिकांच्या वर्दळाचा असून या रस्त्यालगत शाळा, दवाखाने, विद्यार्थी वसतिगृह, मस्जिद असल्या कारणाने या रस्त्यावरून नागरिकांची मोठी वर्दळ पाहायला मिळते. पण सध्या या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून याच खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले असून वृद्ध नागरिकांना या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण बनलेले आहे. दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना रस्त्यावरून प्रवास करताना मोठी कसरत करावी लागत आहे. कुठे गेले नगरसेवक, आमदार, खासदार व नगरपालिका, प्रशासन अशी विचारणा नागरिकांच्यातून व्यक्त होत आहे. अनेक वेळा निवेदने, विनंती, विविध वर्तमानपत्रांमध्ये रस्त्याविषयक समस्यांच्या बातम्या देऊन देखील पालिका प्रशासन या रस्त्याकडेला जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे, असा सवाल नागरिकांच्या मधून व्यक्त केला जात आहे. मंगळवार दिनांक 7 डिसेंबर रोजी सकाळी एका दुचाकी घेऊन जाणाऱ्या महिलेचा या रस्त्यावर अपघात घडला असून त्याने किरकोळ दुखापत झालेली आहे. या रस्त्यावर अशा पद्धतीचे वारंवार अपघात घडत असून हा रस्ता निर्माण होण्यासाठी एखादी जीवितहानी होण्याची प्रशासन वाट बघत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांच्या मधून व्यक्त होत आहे. सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे. आता तरी हा रस्ता निर्माण करण्यात शहाणपण प्रशासन घेणार काय, अशी विचारणा नागरिकांच्यातून व्यक्त करण्यात येत आहे. रोड कित्येक वर्ष झालं, रोड करायला काही नाही. इथं समोर 3 शाळा आहेत, स्मशानभूमी आहे. किरकोळ ॲक्सिडेंट होते, भयंकर लोकांनी जाणे येणे भयंकर त्रास होत आहे. हा कित्येक वर्ष रोड हा असं पडपडून राहिलेला आहे. त्यामुळं रोड लवकर रोड करावा ही आमची विनंती आहे. मी निप्पाणीतील चांदरड रोड येथील रहिवासी असून येथील रस्त्याची अतिशय विकळ परिस्थिती आहे. तरी मला माझी नगरसेवकांना विनंती आहे की येथील तुम्ही समस्या जाणून घ्याव्या. नागरिकांच्या समस्या जाणून घेणे हे नगरसेवकांचं काम आहे, तरी नगरसेवकांनी याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. इथे अनेक शाळा, मस्जिद, मंदिरे, हॉस्पिटल आहेत, तरी येथे दुर्लक्ष केलं आहे. अक्षरशः स्मशानभूमीसाठी जाण्यासाठी हा रस्ता चांगला नाही आहे. तरी माझी अक्षरशः कळकळून विनंती आहे नगरसेवकांना, या ह्याच्यात तुम्ही भाग घेऊन लक्ष देऊन हा रस्त्याची पूर्णपणे विल्हेवाट चांगली चांगले करावं काम, हीच माझी विनंती आहे.